आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. जुनी पेन्शनचा जो विषय आहे तो अनेक महिने पेंडिंग आहे महाराष्ट्रात आणि बाकीचे राज्य जिथे जिथे काँग्रेसची सत्ता आली आहे तिथे जुनी पेन्शन लागू केलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये असं बोललं जातं की बोजा होईल बजेटवर, पण एवढ्या सगळ्या योजना केल्या तर ह्याचा फारसा बोजा येणार नाही. हे जे सगळे कर्मचारी आहेत तो महाराष्ट्राचा कणा आहे. जर महाराष्ट्राचा जे कर्मचारी एवढे दुखावले गेले तर त्यांना जर रस्त्यावर उतरावं लागतं आहे तर कुठेतरी सरकारच्या वतीने खूप मोठी घोडचूक होते आहे. आणि अशा काळात अशा वेळेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. आणि म्हणूनच येणाऱ्या 18 तारखेला आपण सोलापुरात एक मोठा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केला आहे. सकाळी 10 वाजता तो मोर्चा आहे, 4 हुतात्म्यापासून सुरू होणार आहे. तो कलेक्टर ऑफिसपर्यंत तो मोर्चा आम्ही नेणार आहोत. त्यासोबत विधानसभेत देखील हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून आम्ही मांडणार आहोत. आणि त्याच्यातून स्पष्ट होईल की किती जणं जुनी पेन्शनच्या फॉर आहेत आणि किती जणं ह्या जुनी पेन्शनच्या विरोधात आहेत. आणि सरकारवर दबाव घालून आम्ही काही पण करून जुनी पेन्शन लागू करण्याचा लढा आज देत आहोत. हा फक्त ह्यांचा लढा नाही, पण आता तो आमचा पण लढा झाला आहे. जुनी पेन्शन आता फक्त त्यांचं टेन्शन नाही, आमचं पण टेन्शन आहे. आणि नक्की यांना न्याय मिळवून देणं हे आमच्या लोकप्रतिनिधीचं आणि खास करून काँग्रेस पक्षाचं काम आहे. कारण का अनेक वर्ष हे राबराब राबत आहेत आणि ह्यांच्यासाठी एक साधं जुनी पेन्शन जर सरकार करू शकलं नाही तर कुठेतरी मला असं वाटतं सरकारला सत्तेत राहण्याचं कारण नाही आहे किंवा हक्क नाही आणि अधिकार नाही आहे. आणि म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत. हा खूप संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आणि सहानुभूती दाखवली पाहिजे. काही आमदार आहेत जे त्यांना म्हणतात की कधीच लागू होणार नाही आहे किंवा काही आमदार ह्याचा विरोध करतात, तर मला असं वाटतं कुठेतरी माणुसकी या नात्याने, आज फक्त राजकारणासाठी नाही पण माणुसकीच्या नात्याने जुनी पेन्शन हे 100% आपल्या महाराष्ट्रात हे लागू झालं पाहिजे. आणि ह्यांच्या दुःख ह्यांच्या वेदना आम्हाला माहिती आहे, त्याची जाणीव आम्हाला होती आणि म्हणून जुनी पेन्शनसाठी जो लढा आहे तो आम्ही अजून तीव्र करणार आहोत. ह्या हे ठिकाणी म्हणते काल देवेंद्र फडणवीसजींनी एक स्टेटमेंट दिली की ते NPS आणि OPS म्हणजे जुनी पेन्शन नवीन पेन्शनच्या मधला मार्ग काढायला तयार आहेत, स्वीकारा तयार आहेत, पण तो आम्हाला मान्य नाही आहे. त्या गोष्टीचा आणि त्या स्टेटमेंटचा आम्ही निषेध करतो. आणि जुनी पेन्शनच ओल्ड पेन्शन स्कीमच लागू झाली पाहिजे हा आमचा हट्ट आहे आणि त्या अधिकार आणि आमचा अधिकार आहे आणि त्यासाठीच आम्ही लढा देणार आहोत. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.